नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीच्या एंटरटेनमेंट सदरात तुमचं मनपूर्वक स्वागत. मागच्या भागात आपण सदाशिव अमरापूरकरांचा अहमदनगर ते मुंबई पर्यंतचा अभिनय प्रवास पाहिला. मात्र त्यासोबतच तुम्हाला आठवतंय का की मागच्या भागात मी तुम्हाला एका महाराणीबद्दल सांगितलं होतं, जिने सदाशिव अमरापूरकरांचं सिनेविश्वातलं स्थान अगदी उंच शिखरावर पोहोचवलं. ती महाराणी म्हणजे सदाशिव अमरापूरकरांनी सडक या चित्रपटात साकारलेली तृतीयपंथीची भूमिका. या भूमिकेमुळे अमरापूरकर यांनी खऱ्या अर्थानं रसिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. सदाशिव अमरापूरकर हे अहमदनगरचे होते हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. मग या भूमिकेनंतर नगरकरांच्या मनातले अमरापूरकर कसे होते हे जाणून घेऊयात सदाशिव अमरापूरकरांचे धाकटे बंधू राजा भाऊ अमरापूरकर यांच्याकडूनच. आणि अशी कलकत्त्यामध्ये एक महाराणी होती. ते इतकं पॉप्युलर झालं की म्हणजे रस्त्याने म्हणजे ते याला रेड लाईटला गाडी थांबली की ते लोक असले तर सगळे पळत आले ते आपली महाराणी आगे म्हणून यायचे. इतकं ते पॉप्युलर झालं होतं. इथं पण ते कोणी लोक आले तर त्यांना कोणी कळालं की सदाशिव आलाय तर ते आमच्या घरात घुसायचे. इतकं ते पात्र त्याचं हे झालं. नंतर मग अनेक सिनेमा अनेक सगळं मग नंतर त्यांनी स्वतःचा अंधेरीला फ्लॅट घेतला आणि मग सगळी वाटचाल सुरू झाली. मग एका मुलीनंतर ते दुसरी मुलगी झाली, मग तिसरी मुलगी झाली आणि मग दुसरी मुलगी झाल्यानंतर त्याची फॅमिली इथून शिफ्ट झाली. असा सगळा जीवनाचा प्रवास सुरू झाला. आणि त्याची खूप इच्छा होती की नगरला सेट होऊन नगरच्या या नाट्यक्षेत्रासाठी माहीत करायचं. मग इथं खूप उद्घाटनं याच्यासाठी खूप त्याला आमंत्रण हे तेन समज महाराष्ट्रातून येत होते. लोक मला इथपर्यंत यायचे की तुम्ही त्यांना फोन करा, बाहेरगावून इथे यायचे आणि त्यांना फोन करून आम्हाला हे करा. पण तो घरी तिथं गेला होता तरी तो तसा सामान्यातून गेला होता खूप. त्यामुळं त्याला तो सामान्य माणसात रमायचा. तो या मोठ्या लोकात या हॉटेल्स किंवा या कितीतरी त्याच्या भोवती गोळा व्हायचे पुढारी वगैरे यात कधी रमला नाही. तो थोडं समाजवादी विचाराचा होते त्याचे कल. आणि सामान्य माणूस कोणी गेला तर लगेच शेजारी बसून बसवणार, त्याच्याशी गप्पा मारणार, तंबाखू, असे त्याची टेंडन्सी होती. एवढंच काय पण त्याची एक सांगण्यासारखी आठवण म्हणजे तो गेल्यानंतर एक पण तेव्हा तो गेला तेव्हा आम्ही इथंच राहत होतो आता 2 वर्ष. तर एक माणूस अचानक पायजमा शर्ट आणि हातात एक पिशवी होऊन आला. म्हणजे बाकी सगळे आवरलो. नंतर येऊन खाली रडत बसला मोठमोठ्याने. अरे मी वरून खाली गेलो म्हणलं तो कोण काय. तो मला म्हणला की मी राजस्थानी सुतार आहे आणि मी फिल्म सिटीमध्ये त्यांना ते इमिजिएट हे बनवायचे असतात ना स्टेज, ते बनवायचं काम करतो. पण सदाशिव म्हणले असं होतं की त्याचं काम तिथलं ओरखलं की तो लगेच येऊन आमच्यात बिडी पिऊन बसायचा आणि आमच्या सुखादुःखात रमायचा म्हणले. त्यामुळं त्याला तो म्हणलं हे गेले तेव्हा मी राजस्थानमध्ये होतो, मला कळल्यावर आला माझ्या पाय पडलं की काय बा या माणसाच्या घरी तरी आपण पाय लावून येऊ म्हणून तो इथं आला. पाणीच प्यायला फक्त माझ्याकडून आणि निघून गेला. असं इथं आला तरी तो पान त्याचे जे जुने पानाचे ठिकाणं होते, बसायचे हॉटेल होते, तिथं जायचं. शेवटी ही कला काही प्रत्येकालाच येते असं नाही, ही जन्मतपासून असते असं या मताचं मी आहे. आणि त्याच्याकडचा ओढा हा माणसाचा. मग मी इथंच मेडिकल शॉप, नंतर मी टाईल्स फॅक्टरी टाकली, नंतर अनेक व्यवसायामध्ये मी आता लँड डेव्हलपमेंट हे ते अनेक व्यवसायात पडलो. माझंही छान चालत होतं असं तसं. पण अजूनही आम्ही मनाने शॉर्ट. नंतर तो जेव्हा आजारी होता तेव्हा मी तिथंच होतो 15 दिवस त्याच्याजवळ. नक्कीच, कारण सदाशिव अमरापूरकरांबद्दल आम्ही जेवढं वाचलंय पाहिलंय ते खरंच सामान्य होते आणि सामान्यांमध्येच ते रमलेले आम्हाला कायम पाहायला मिळतं. म्हणायचं अरे शरद पवारांचं फोन नाही त्यांना तो सांगायचा आता घरी नाही सांगा मी नंतर भेटेन त्यांना. म्हणजे असं नाही तो त्या काळी त्याला ते विधानसभेचं तिकीट सुद्धा नगरचं द्यायला तयार झालं. ते कुठेतरी असं सामाजिक ह्याच्यामध्ये सुद्धा सामाजिक होतं. पण असं सो सामाजिक
नाही म्हणजे ते मनापासूनच तेवढे, कोणी गरीब आला तर पटकन पैसे काढून द्यायचा, कोणी बॅक स्टेज आर्टिस्ट आला तर पैसे देऊन टाकायचा, आम्ही जागवायचं नाही ना, म्हणलं राहू दे त्याला. कोणी खेड्यातलं आलं आमच्या गावात असं 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 तो जायचं लगेच. त्याला सामान्य कलाकारांबद्दल त्यांना पाणी नाश केलेलं सुद्धा अजिबात आवडत नव्हतं. रंगपंचमीला जे तो वेगळ्या विचारांचा होता त्याला, हे किंवा त्यांनी तुमचे अंधश्रद्धा निर्मूलन दारूकर आमच्या मुक्कामाला असायचे कैक वेळा, म्हणजे ते सगळ्यांचे आमच्या जवळून ओळखायचे. त्यांच्यासाठी त्यांनी लग्नाची वेळी एक नाटकही केलं, ते निळू फुले डॉक्टर लागू हे तर मुक्कामाला होते सगळे. स्मिता पाटील सुद्धा होते. त्यांच्या अंजना आर्ट्स म्हणून एक चित्रपट निर्मितीची संस्था त्यांनी केली होती. तर मग त्याच्या पुढे काय झालं, म्हणजे त्याच्याबद्दल मला त्यातलं माहित नाही. मला त्याचा नाद नसल्यामुळे फक्त गेलं की आम्ही असे गप्पा मारत बसायचो. एक कलाकार सोडला तो घराच्या बाबतीत आम्हाला कधीच कलाकार वाटला. त्याचा एखादा शर्ट वावेचा आवडला तर तो सुद्धा तो घालून जायचा. म्हणजे घरात कम्प्लिटली अलग वातावरण. त्यांनी आम्हाला कधीच नट म्हणून माझ्या म्हणजे भावाशी वागला नाही. जसं पहिल्या किंवा कोणाशी इथं आल्यानंतर त्या पद्धतीने तो वागला. तो इथं आला की खूप गर्दी व्हायची पाहायला सुद्धा, पण तो इथं कोणाशी जुन्या लोकांशी तरी असं नाही वागला. मित्रांनाच पार्टी द्यायचं इथं आणून, जुने मित्र एकत्र करून. पण इथे असतानाचे अमरापूरकर आणि जेव्हा ते मोठे कलाकार झाले त्यानंतर इथे आल्यानंतर अमरापूरकर काहीच फरक नाही. पण लोकांच्या पानवाल्याशी कोणाशी रमायचं होतं, पण लोकांमध्ये थोडासा बदल नक्कीच झाला असेल. लोकांमध्ये बदलला, लोक बदलले तो नाही बदलला. त्यांनी एका आकाशवाणीला, आकाशवाणी परभणी केंद्र सुद्धा त्यांनी निवेदक म्हणून काम केलं होतं. सुरुवातीला नव्हतं औषध दुकान नव्हतं तेव्हा, एक वर्षभर म्हणजे सुरुवातीपासूनच त्यांचा कल इकडे होता. त्याला ते फार दिवस जमलं नाही तिथलं वातावरण, आणि ते काही जमले नोकरी जमली नाही. तो राजीनामा देऊन गव्हर्नमेंट सगळे घरात रडले, तो नोकरी सोडून आल्यावर याचं आता कसं व्हायचं असं. यामध्ये त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांचा सुद्धा खूप मोठा मोलाचा वाटा आहे असं नाही वाटत. त्यांनी एक तर त्याला तो असं नट होईल हे ओळखलं की त्यावेळेला तो कोणी झिरो होता, त्यांनी ओळखलं आणि केला. खूप पत्नीचा वाटा खूप, पण त्यांनी पत्नीतला आणि सिनेमा क्षेत्र याचा कधीही संबंध ठेवला. कम्प्लीट आलं पाहतं, कारण मुलींच्या बाबतीत तो पाहत होता की त्यावेळेला सिनेसृष्टीमध्ये मुलींच्या बाबतीत काय वातावरण होतं, त्यामुळं मुलींनी सिनेमात जावं याच्या तो विरुद्ध होता. त्यांनी स्वतःच्या घरात अजिबात सिनेमा वातावरणही नव्हतं आमच्या घरात. तो एवढ्या त्याच्यात असून करतात कधीही नाही. आम्हाला सगळ्या हकीकती सांगायचा होतो, पण असं कधी त्यांनी वातावरण घरात नाही बिघडू दिलं. तर आपण पाहिलं की कलाकारापेक्षाही एक सामान्य माणूस म्हणून सदाशिव अमरापूरकर हे रसिक प्रेक्षकांच्या जास्त जवळचे होते. त्यांच्या निधनानंतर चाहत्यांना अक्षरशः भावना अनावर झाल्या होत्या. ज्या चाहत्यांना त्यांचं अंतिम दर्शन घेता आलं नाही ते अमरापूरकरांच्या वाड्यावर येऊन आपल्या भावना व्यक्त करत होते. आणि यावरूनच याची जाणीव होते की अमरापूरकरांनी एका कलाकारापेक्षाही प्रेक्षकांच्या मनातला त्यांच्यातला सदाशिव हा कायम जिवंत ठेवला. अशा या महान कलाकाराची सिने जगतातील पोकळी भरून निघणं खरंच शक्य नाही. यासोबतच आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी आजच संवाद लाईव्ह टीव्ही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आमच्यासोबत कायम अपडेट रहा. धन्यवाद. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.